नमस्कार, मी शीतळराजी शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. वाळू उपसंबंधी आदेशाने ठेकेदार अडचणीत. लिलावात घातलेला पैसा निघणार कसा असा प्रश्न. 11,000 कृषी पंपाची कनेक्शन रखडली. शासन धोरणा विरोधात जिल्ह्यात प्रचंड खदखद. प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर केल्यास कारवाई. जिल्हाध्यक्ष श्वेता सिंघल. उष्म्यामुळे अंडी दरात मोठ्या प्रमाणात घसरण. कोंबड्या जगवण्याची कोंबडी व्यावसायिकांची होत आहे धडपड. तुरीच्या संकटाला चतुर मुख्यमंत्री जबाबदार. धनंजय मुंडे यांची बोचरी टीका. शाहूपुरी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. हद्दवाढ प्रक्रियाही अंतिम टप्प्यात. 482 दारू दुकानांना कुलूप. महामार्गापासून 220 मीटर बाहेरील 29 दुकानांना दिलासा. महाबळेश्वर मध्ये शिवजयंतीला भगवे वादळ. शिवजयंती उत्साहात साजरी. बाहुबली 2 चे 600 रुपयाला तिकीट ब्लॅक ने विकणाऱ्या तिघांना अटक. व्यवसायी ही उत्तम संधी. उद्योजक सुनील बागडे यांचा तरुणांना संदेश. आणि राज्यात पुढील 3 दिवसात पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. बातमीपत्र सविस्तर. वाळू ठेका शासनाने रद्द केला आहे. शासन काही रक्कम परत देईल पण अन्य खर्चाचे काय असा प्रश्न ठेकेदारांमध्ये उपस्थित झाला आहे. दरम्यान वाळू ठेका घेण्यासाठी बँका अन्य मार्गाने जादा व्याजाने या व्यवसायात गुंतवलेला पैसा परत मिळणार कसा या चिंतेत सध्या वाळू ठेकेदार आहेत. हरित लवादाने मुंबई उच्च न्यायालयात बोटीसह यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा केल्याने पर्यावरणाची मोठी हानी होते अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 4 दिवसांपूर्वी न्यायालयाने निकाल देऊन सेक्शन पंपाने जेथे वाळू उपसा केला जातो तो त्वरित बंद करावा व सरकारने कोणत्या निकषाखाली यांत्रिक बोटीने वाळू उपसा करण्यास परवानगी दिली याचा अहवाल सादर करावा असे आदेशही दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील ज्या नदीपात्रात यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे त्या सर्व वाळू ठेकेदारांना यांत्रिक बोटीने वाळू उपसा करू नये व सर्व यांत्रिक बोटी नदीपात्राच्या बाहेर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 6 दिवसांपासून सर्व वाळू उपसा ठप्प झाला आहे. नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने नदीपात्रातून सध्या बोटीने वाळू उपसणे अशक्य आहे. न्यायालयाच्या या दणक्याने वाळू ठेकेदार आर्थिक अडचणीत आलेले दिसत आहेत. याशिवाय यांत्रिक बोट लाखात असते, त्याचे ड्रायव्हर, वाळू भरण्यासाठी यंत्रे, मजूर याचाही खर्च मोठा असतो. त्यामुळे वाळू ठेका जरी शासनाने रद्द केला तरी शासन काही रक्कम परत देईल पण अन्य खर्चाचे काय. वाळू ठेका घेण्यासाठी बँका अन्य मार्गाने जादा व्याजाने या व्यवसायात गुंतलेला पैसा परत मिळणार कसा या विवंचनेत वाळू ठेकेदार सध्या आहेत. जिल्ह्यात गेल्या 4 वर्षांपासून 10,677 शेतीपंपांच्या 20 जोडण्या रखडल्या आहेत. त्यामुळे पिकाला पाणी पाजता येत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्य शासनाने विदर्भाच्या अनुशेषाखाली पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय चालवला असल्याचे आरोप होत आहेत. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर 2013 पासून पश्चिम महाराष्ट्रातील कृषी पंपांना नवे वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जिल्ह्यात 2013 अगोदर 317 वीज कनेक्शन पेंडिंग होती. मात्र त्यानंतर कृषी पंपाच्या कनेक्शनची ही पेंडिंग वाढत आहेत. 2014 मध्ये 815, 2015 मध्ये 2007, 2016 मध्ये 3,324 तर 2017 मध्ये 4,773 कृषी पंपांच्या 20 जोडण्या प्रलंबित आहेत. कृषी पंपाची तालुकानिहाय एक जोडणी पाहिली तर काही तालुक्यांवर मोठा अन्याय झाल्याचे दिसत आहे. गेल्या 5 वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील कृषी पंपाची 20 जोडणीची कामे प्रलंबित आहेत. कनेक्शन जोडणीसाठी जिल्ह्यातील गावोगावच्या शाखा कार्यालयासह तालुक्याच्या कार्यालयात शेतकरी हेलपाटे घालताना दिसत आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना निधी नसल्याचे कारण पुढे केले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात लाखो रुपये खर्च करून नवीन विहिरी काढल्या तर काहींनी बोरवेल घेतल्या आहेत. शेतात पाणी आहे मात्र कृषी पंप बसवण्यासाठी वीजच उपलब्ध नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांना पाणी मिळाले तर त्यातून उत्पन्न मिळेल व काढलेल्या कर्जाचे हप्ते तरी जातील अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंपाचे कनेक्शन रखडल्यामुळे शेतीत उत्पन्न घेता येईना, बँक व पतसंस्थेच्या माध्यमातून काढलेल्या कर्जाचा बोजा वाढू लागला असल्याने हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी महावितरणाच्या इन्फ्रासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, मात्र याबाबत महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही उदासीनता दिसत आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरत्र पडलेले दिसतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तसेच महाराष्ट्र दिन या समारंभावेळी स्थानिक जनतेमार्फत राष्ट्रप्रेम दर्शवण्यासाठी छोट्या छोट्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचा केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही. इतरत्र पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते सन्मानपूर्वक नष्ट करण्यासाठी कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून उचित उपाययोजना संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कराव्यात. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा आता पोल्ट्री व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. अंडी उत्पादनात 2.5 ते 3 लाखाची घट होत आहे, तर एकीकडे दर ही कमी मिळत आहे. दरम्यान उष्माघाताने कोंबड्या मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सांगली जिल्ह्यातील विटाखानापूरमध्ये वाढत्या तापमानाचा आता पोल्ट्री व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. अंडी उत्पादनात रोज 2.5 ते 3 लाखाची घट होत आहे, त्याचबरोबर एकीकडे दर ही कमी मिळत आहेत आणि या उष्माघाताने कोंबड्या मृत्यूमुखी पडत आहेत. हा व्यवसाय टिकवण्यासाठी आणि कोंबड्यांची मृत्यू टाळण्यासाठी पोल्ट्री धारक हे स्प्रिंकलरच्या द्वारे छतावरती पाणी मारून कोंबड्या जगवण्याची कोंबडी व्यावसायिकांची धडपड सुरू आहे. पोल्ट्री हा आता नाजूक व्यवसाय झाला आहे, त्यात आता उन्हाळा लागला आणि त्यात बाजारात आणि प्लास्टिक अंड्याची अफवा उठली. प्लास्टिक अंड तयार करायला नाही म्हणलं तर 20 रुपये खर्च येतो, हे बाजारात 4 रुपयाला मिळते ना, मग कोणत्या भानगडीत पडणार आहे ना. आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. प्लास्टिक अंड आता मध्ये चायनाचा तांदूळ आला, प्लास्टिक तो तांदूळ नव्हता ऍक्च्युली, ते प्लास्टिकच्या गोळ्या त्या विक्रीसाठी त्यांनी काढल्या. त्या गोळ्या प्लास्टिकच्या, ती प्लास्टिक तयार आहे, प्लास्टिकच्या वस्तू तयार करायसाठी त्या गोळ्या असतात. तर हे अफवा चाललेत, जनतेनं म्हणजे विश्वास ठेवू नका. कुणी जर काहीतरी आपला स्वतःचा पोळी भाजायसाठी काहीतरी आपलं त्याच्यात अफवा सोडतंय, तर कुणी लक्ष ठेवू नका. आता उन्हाळा, आता उन्हाळा लागलाय पोल्ट्रीला, तर आता आम्ही प्रिकॉशन म्हणून काय घेतोय, उन्हाळ्यामुळे टेम्परेचर मॉर्टॅलिटी चालू आहे, रोज 10-10 पक्षी मरायला लागलं. तर मेल्यानंतर त्याचं नुकसान होतं ना, एक कोंबडी 400 ते 500 रुपयाची कोंबडी, रोज 10 पक्षी मेलं तर आमचं 500 रुपये रोजचं गेलं. 10 पक्षी मेले तर 10 × 30 म्हणजे जवळजवळ 300 ते 400 रुपये रोजचं जातात आमचे. हा नुकसान इकडून चाललंय. आणि आता प्रिकॉशन म्हणून आम्ही आता खाद्यातनं व्हिटॅमिन सी देतोय, वरती पत्र्यावरती स्प्रिंकलर बसवलेत, आत फॉगर बसवलेत पक्ष्याला गारवा मिळण्यासाठी. अशा प्रिकॉशन आम्ही प्रत्येक जण राहिलेलो, कोणी पत्रा रंगवतोय त्याच्यामुळे ती जरा गारवा पक्ष्याला मिळतोय. आणि इकडे रॉ मटेरियल वाढायला लागले, त्यामुळे अंड्याला दर नाही, हातात 2.5 रुपये अंडे मिळते आणि रुपयाला 1 रुपया तोटा होतोय आम्हाला अंड्यामाग. नाही म्हणलं तर आज आपल्या सांगली जिल्ह्यात नाही म्हणलं तर रोजचं 12.5 लाखाचं नुकसान चालू आहे. तूर खरेदीच्या शासन निर्णयात शेतकऱ्यांवर अनेक चाचक अटी लादून फौजदारी कारवाईची धमकी देऊन सरकारने तूर खरेदीचा
कुठलाही इरादा नसल्याचे संकेत दिले आहेत. तुरीच्या या संकटाला चतुर मुख्यमंत्री जबाबदार आहेत अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तूर खरेदी केंद्र 22 एप्रिल पासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर ना घरात ना केंद्रात अशी स्थिती आहे. अवकाळी पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे होणारे नुकसान सरकार भरून देऊ शकणार नाही. त्यामुळे शासनाने तूर खरेदीबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करून शेतकरी हिताचे सुधारित आदेश काढावेत व खरेदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी मुंडे यांनी केली. सरकारने 22 तारखेपर्यंतची केंद्रावरची तूर खरेदीचे आश्वासन दिले होते तरी नाफेडने असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे त्यांनी लक्ष वेधले. शासनाच्या पणन महामंडळामार्फत ही खरेदी करायची ठरवली तरी त्यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे खरेदीची प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने सरकारने नोडल एजन्सीची संख्या वाढवून तूर खरेदीचा मार्ग प्रशस्त करावा अशी मागणी मुंडे यांनी केली. तूर खरेदीच्या शासन निर्णयातील शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणाऱ्या लाचखोरी भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणाऱ्या अटी तात्काळ रद्द करून सुधारित शासन निर्णय काढण्यात यावा अशी मागणीही मुंडे यांनी केली. तूर खरेदीच्या संदर्भात शासनाकडून शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक होत असलेली फसवणूक, तूर खरेदीस जाणीवपूर्वक होत असलेल्या विलंबाला मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून ही लढाई तूर विरुद्ध चतुर अशी असल्याची बोचरी टीकाही मुंडे यांनी केली आहे. सातारा शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीत समावेश असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे हद्दवाढीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाही शाहूपुरीची निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सातारा शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीत शाहूपुरीचा समावेश आहे. हद्दवाढीचा निर्णय झाल्यास शाहूपुरी ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात येणार. हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित नाही, त्यामुळे हद्दवाढ कधी होईल हे सांगता येत नाही. हद्दवाढीबाबत सुनावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, त्यानंतर अंतिम अधिसूचना निघणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी किती काळ जाईल हे सांगणे कठीण आहे. शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्या ग्रामपंचायतीवर पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळ भैरवनाथ पॅनलची सत्ता असून 17 पैकी 11 सदस्य त्यामध्ये आहेत. मुदत संपणाऱ्या शाहूपुरी, खिंडवाडी, भणंग तालुका जावळी, शीतलवाडी तालुका कराड, मोरगिरी, सुतारवाडी, भिलारवाडी, मान्याचीवाडी व साबळेवाडी तालुका पाटण आणि भिवंडी तालुका वाई या ग्रामपंचायतींची निवडणूक दिनांक 27 मे रोजी होत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 5 ते 12 मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दिनांक 15 मे रोजी छाननी होईल. दिनांक 17 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. आवश्यकता भासल्यास दिनांक 27 मे रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी दिनांक 29 रोजी होणार आहे. जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या 37 जागांवर याच कार्यक्रमानुसार पोटनिवडणूक होणार आहे. महामार्गावरील ज्या परिसरात 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या आहे त्या परिसरातील दारू दुकाने 220 मीटर अंतराबाहेर असावीत असा निर्णय न्यायालयाने नुकताच दिला, त्यामुळे 29 दारू दुकानांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील ज्या परिसरात 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या आहे त्या परिसरातील दारू दुकाने 220 मीटर अंतराबाहेर असावीत असा निर्णय नुकताच दिला, त्यामुळे जिल्ह्यातील 29 दारू दुकानांना दिलासा मिळाला. 20,000 लोकसंख्या असलेली आणि 500 मीटरच्या आतील 482 दुकानांना मात्र कुलूप लावले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही दुकाने बंद करावी लागणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील 44 पैकी 36 वाईन शॉप, 397 पैकी 321 परमिट रूम व बिअर बार, 69 पैकी 52 बिअर शॉपी, 108 पैकी 72 देशी दारू दुकाने व एका बियर विक्री ठिकाणाचा समावेश आहे. जिल्ह्यात 621 दारू परवाने देण्यात आले होते, त्यापैकी 110 दुकाने 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्याने बचावली. 220 मीटर बाहेर परंतु 20,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणांच्या दारू दुकानांचे गडांतरही टळले. दरम्यान बाधित झालेल्या दुकानांचे स्थलांतर करण्यासाठी दारू मालकांचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीच्या दुकानांचे ठिकाण बदलावे लागणार असल्याने नव्या जागांचा शोध सुरू झाला आहे. पूर्वीच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाणार आहे, मात्र ज्या ठिकाणी नव्याने दुकान सुरू करायचे आहे त्या ठिकाणी पुन्हा एनओसी घ्यावी लागणार आहे. परवान्याच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे येऊ लागले आहेत.
बसेश्वर जयंती, शिवजयंती व अक्षय तृतीया याचा सुरेख संगम आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेची निघालेली शाही मिरवणूक ही महाबळेश्वर मधील या वर्षीच्या शिवजयंतीचे खास वैशिष्ट्य ठरली. महाबळेश्वरमध्ये सर्वसाधारणपणे शिवजयंती अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी साजरी होत असते. ती मोठ्या जल्लोषात, उत्साहात व विविधतेने शाही थाटात साजरी करण्यात आली. महाबळेश्वर शिवजयंती ही उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात आलेल्या या सोहळ्याचा शुभारंभ येथील छत्रपती शिवाजी चौक व नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष साळुंके यांच्या हस्ते ध्वजवंदनाने झाला. याच दरम्यान महाबळेश्वर पालिकेत छत्रपतींच्या पुतळ्यास नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे व शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गोपाळ वागदरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सुभाष चौकात असंख्य शिवप्रेमी, नागरिक, शिवसैनिक उपस्थित होते. या सोहळ्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावर्षी उत्सव समितीच्या वतीने किल्ले प्रतापगडावरून शिवज्योत आणण्यात आली होती. तिचे स्वागत शहरामध्ये जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात करण्यात आले. बाहुबली 2 या चित्रपटाचे तिकीट ब्लॅकने तब्बल 600 रुपयांना विकले जात असताना पोलिसांनी तिघांना अटक केली. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली असून संबंधित तिघांकडून 26 तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. अभिजित सुदाम रणभिसे वय 33, कुमार सुरेश मोरे वय 28, अनिकेत संजय चव्हाण वय 24 सर्व राहणार शनिवार पेठ सातारा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे तिघे येथील राजलक्ष्मी थिएटर समोर बाहुबली 2 या चित्रपटाची तिकिटे ब्लॅकने विकत होते. ब्लॅकने तिकिटांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चौरे, सहाय्यक फौजदार लियाकत शेख, पोलीस नाईक गणेश कचरे, निलेश गायकवाड, प्रदीप मोहिते, पंकज ढाणे, सोमनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी पाठवले. यावेळी हे तिघे बाहुबली 2 या चित्रपटाच्या तिकिटांचा काळा बाजार करत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. नोकरीच्या पाठीमागे न लागता तरुणांनी छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळावे. व्यवसाय ही उत्तम संधी आहे असा संदेश बागडे पापड गृह उद्योगाचे सुनील बागडे हे आपल्या पापड उद्योगातून देत आहेत. वाई येथील सुशील बागडे गेले कित्येक वर्ष बाहेरून पापड विकत आणून सायकलवरून घरोघरी जाऊन विकत होते. यातून होणारा नफा त्यातून त्यांनी मोटरसायकल खरेदी केली. मार्केटिंग करताना त्यांना चांगला नफा होऊ लागला. त्यामधून त्यांनी एक 3-व्हीलर खरेदी केली आणि त्यावर स्पीकरद्वारे प्रसिद्धी करून मार्केटिंग करू लागले. यावेळी केवळ पापड न विकता लोणची, कुरवड्या, चटण्या असे अनेक पदार्थांचेही पापडासोबत विक्री करून त्यांनी मार्केटिंग केले. पापडाला मागणी मोठी असून त्याच्या उत्पादनासाठी कमी भांडवल लागते असा विचार करून श्री बागडे यांनी वाई येथील औद्योगिक वसाहतीत भाड्याने जागा घेतली आणि त्यांनी बागडे पापड गृह उद्योग सुरू केला. आज ते उडीद, बटाटा, तांदूळ, नाचणी, ठेचा,
पालक असे पापडांचे विविध प्रकार उत्पादित करतात. पूर्वीचा असणारा मार्केटिंगचा अनुभव, त्याच्या जोरावर सध्या ते दररोज 50 किलो पापड विकतात. त्यांच्याकडे 6 महिला आणि 2 पुरुष असे 8 जण काम करतात. छोट्याशा व्यवसायातून परिश्रम, चिकाटी आणि सातत्य याच्या जोरावर भविष्यात मोठा उद्योग निर्माण केला जाऊ शकतो. यामधून स्वतःबरोबरच देशाचीही आर्थिक प्रगतीमध्ये भर पडतो, असेही श्री बागडे म्हणत होते. घर बसल्यास छोटा मोठा व्यवसाय करून चांगला फायदा मिळवता येतो, त्यासाठी परिश्रमाची जोड हवी. त्याशिवाय थेट उत्पादन प्रक्रियेत न उतरता प्रथम मार्केटिंगमध्ये अनुभव घ्यावा, त्यानंतरच उत्पादन यशस्वी होऊ शकते, हे बागडे यांनी त्यांच्या व्यवसायातून दाखवून दिले आहे. तरुणांनीही नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसाय करावा, मात्र त्यासाठी योग्य निवड आणि परिश्रम हे हवेतच, असेही ते म्हणाले. मी सुनील विष्णुपंत बागडे, राहणारवाई. प्रथमपासून मला व्यवसायाचीच आवड होती, त्यामुळे मी कुठला व्यवसाय करावा हे साधारण हुडकत होतो. त्यातून मला पापड उद्योग मला बरा वाटला की एकंदरीत ह्याची मागणी पण खूप प्रमाणात आहे, कमी बजेटमध्ये आहे. तर मी पहिल्यांदाच सायकलवर किंवा 2-व्हीलरवर असे पापड विकत होतो. तर धंदा चांगला चालत होता, जेमतेम 400-500 रुपये साधारण दिवसाला मिळायचे पापड विक्री करून. मग मी ते करता करता 3-व्हीलरचा विचार केला आणि 3-व्हीलर मी फायनान्स कंपनीकडनं विकत घेतली हप्त्यावर, आणि त्यातून मी उद्योग चालू केला. साधारण 3-व्हीलरला स्पीकर लावून माझ्याकडे जे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यासंबंधी त्या एक टेप करून मी गाडीवर लावली. मागं 12 कॅरेट घालून प्रत्येक कॅरेटमध्ये वेगवेगळे प्रकारचे पापड, लोणची, चटण्या, सांडगे, पुरवड्या आणि बाकीचे इतर आयटम्स असे ठेवायला लागलो. त्यामुळं भरपूर व्हरायटी असल्यामुळं माझे पापडही मोठ्या प्रमाणात जायला लागले आणि माझा फायदाही भरपूर झाला. आणि ह्याच्यामुळं कसं, मी आता साधारण सगळे पापडाचे प्रकार तयार करतो. उडीद पापड आहे, तुमचा बटाटा पापड आहे, तांदूळ पापड आहे, नाचणी पापड आहे, ठेचा पापड आहे, पालक पापड आहे. आणि आपलं हे विश्व मोठं आहे, तालुके बरेच आहेत, त्याच्यामुळं मी एका भागातनं थांबता मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला आणि मला चांगलं यश मिळालं. त्यामुळं लोकांनी नोकरीच्या मागं न लागता साधारण व्यवसाय जर केला तर एकदम आपल्याला ही संधी जास्त फायदेशीर ठरू शकते, जास्त उत्पन्न देणारी ठरू शकते. मी मार्केटिंग हे माझं फक्त क्षेत्र होतं, तर मी प्रॉडक्शनमध्ये शिरलो म्हणजे माझ्या मुलाच्या करता, की त्याला माझी पहिल्यापासूनच इच्छा होती की त्यानं नोकरी न करता व्यवसायाच्या ह्याच्यात कुठलं तरी पडावं. आता मी कसं बऱ्यापैकी सगळीकडे मार्केटिंग बसवलं असल्यामुळे मी त्याच्यासाठी हा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी पण झाला, त्यानं पूर्ण लक्ष घातलं. आता माझ्याकडे 6 बायका आहेत कामाला आणि एकूण 8 जणं गाड्यांवर कामाला आहेत, एक मार्केटिंग करणारा आणि एक गाडी चालवणारा आहे. सगळं करता करता बाकीचे पण त्या माध्यमातून मला संधी मिळतात, बाकीचे लोकं भेटतात, त्यांच्याकडनं काही नवीन शिकायला मिळतं, माझे प्रॉडक्ट्स त्यांना जातात, त्यांचे प्रॉडक्ट्स मी काही घेतो. तर एकदम व्यवसाय ही उत्तम संधी आहे आणि त्यातून भरपूर पैसा मिळू शकतो, एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने नुकताच वर्तवला आहे. राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत असल्याने विदर्भात ही येत्या 2 दिवसात पाऊस पडेल असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये हवामान कोरडे होते, तसेच पुढील 3 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.